साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व मुखातील दुर्गंधी, दात दुखणे, तुटणे, हलणे, दातांचा पिवळेपणा व दाढ दुखी या सर्व समस्यांपासून घरच्या घरी अगदी सहजतेने लगेचच सुटका करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी दातांच्या समस्या जसे दात दुखणे, तुटणे, हलणे, दातांना कीड लागणे किंवा तोंडामधून दुर्गंधी येणे या सर्व समस्यांपासून घरच्या घरी बचाव करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने दातांच्या ज्या समस्या आहेत त्या तर बऱ्या होणारच आहे, परंतु दातांना मजबूती मिळेल, दात पिवळे असतील तर ते देखील मोत्यासारखे पांढरे शुभ्र होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे। आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच हा उपाय नक्कीच करू शकतात, यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे। तर यासाठी आपण घेणार आहोत हळद। हळदीमुळे दातांचा पिवळेपणा देखील निघून जातो, मुखातून जर दुर्गंधी येत असेल तर दुर्गंधी देखील निघून जाते, तसेच दातांतून रक्त येणे, दात हलणे या समस्यांवर देखील हळद ही खूप रामबाण ठरते, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीसेप्टिक गुण भरपूर प्रमाणात असतात। यामुळे दातांच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी हळद ही खूप रामबाण आणि महत्त्वपूर्ण ठरते। आणि दुसरा पदार्थ म्हणजे तुळस। तुळशीमध्ये देखील विटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, आयरन, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीसेप्टिक गुण भरपूर प्रमाणात आढळतात, आणि म्हणूनच तुळस देखील दातांच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी तितकीच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरते। येथे मी तुळस पावडर घेतले आहे। तुळस पावडर आपण बाहेरची देखील घेऊ शकतो किंवा घरी देखील तयार करून घेऊ शकतो। तुळस पावडर घरी तयार करण्यासाठी तुळशीची पाने प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ही छान खणखणीत वाळून याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे, किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील तुळस पावडर सहजतेने मिळते, त्याचा देखील तुम्ही येथे वापर करू शकता। येथे मी फक्त अर्धा चमचा भरून तुळस पावडर घेणार आहे। आणि तिसरा पदार्थ म्हणजे जे मीठ आपण दररोज खाण्यात वापरतो ते मीठ अर्धा चमचा भरून यामध्ये टाकायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। याप्रमाणे हे छान मिक्स करून झाले की हे तुम्ही एका छोट्याशा काचेच्या बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकतात, म्हणजे आपल्याला वेळोवेळी याचा वापर करता येणार आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला हे वापरायचे आहे त्यावेळेस आपल्याला हवी तेवढी पावडर यामधून काढून घ्यायची आहे आणि यामध्ये अगदी थोडेसे तेल टाकायचे आहे। येथे मी सरसोचे तेल टाकले आहे, म्हणजेच राईचे तेल, मोहरीचे तेल, आणि हे छान मिक्स करून घ्या। याप्रमाणे हे छान मिक्स करून आपली येथे पेस्ट छान तयार झाली आहे। ज्या ठिकाणी दाढ दुखत आहे त्या ठिकाणी याप्रमाणे हे घेऊन तसेच ठेवून द्यायचे आहे। यामुळे दाढ दुखत असेल, ठणका लागत असेल तरी देखील लगेचच बरा होण्यास मदत होते, किंवा दात दुखत आहेत, ठणकत आहे, पिवळे झालेले आहेत, तर अशा वेळेस दातांना ज्याप्रमाणे आपण ब्रश करतो त्याप्रमाणे बोटाने हे छान घासायचे आहे। यामुळे दातांना मजबूती तर मिळणारच आहे, परंतु दात अगदी पांढरे शुभ्र, स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे। आणि दात मजबूत होऊन दातांच्या सर्व समस्या देखील यामुळे निघून जातील, तसेच मुखातून दुर्गंधी येत असेल तर दुर्गंधी देखील यामुळे बरी होण्यास मदत होते। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।